नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं येसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खेळ आणि खेळाडू यांच्यावरती प्रश्न पाहणार आहोत कोणत्या खेळाशी कोण संबंधित आहे हे प्रश्न नेहमी परीक्षेमध्ये विचारले जातात तर त्यासाठीच आजचा हा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहोत कारण परीक्षेमध्ये हमखास हा प्रश्न असतो मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा खेळाडू प्रणव आनंद कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर प्रणव आनंद हा बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे आणि तो कुठून आहे असाही प्रश्न येतो बऱ्याचदा परीक्षेमध्ये तर बेंगलुरू इथून आहे प्रणव आनंद चला पुढचा प्रश्न पंकज आडवाणी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर पंकज आडवाणी हा स्कूनर या खेळाशी संबंधित आहे आणि तो महाराष्ट्र राज्यातून आहे मित्रांनो लक्षात ठेवा रविचंद्रन अश्विन कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे रविचंद्रन अश्विन आणि हा आहे तामिळनाडू राज्यातून चला पुढचा प्रश्न रोहित शर्मा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर क्रिकेटशी संबंधित आहे रोहित शर्मा आणि हा आहे महाराष्ट्र राज्यातून तर मित्रांनो इथे तुम्हाला दोन प्रश्न कवर झालेले दिसत आहेत की आपण कोणत्या राज्यातून तो आहे हे सुद्धा आपण पाहतो आहे आणि कोणत्या खेळाशी संबंधित आहे हे सुद्धा आपण पाहतो आहे मॅग्नस कार्लसन कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बुद्धिबळशी संबंधित आहे मॅग्नस कार्लसन आणि हा आहे नॉर्वे या देशातून तर पुढचा प्रश्न पहा स्मृती मंधाना कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर क्रिकेटशी संबंधित आहे स्मृती मंधाना आणि ही आहे आपल्या महाराष्ट्र राज्यातून चिराग शेट्टी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बॅडमिंटनशी संबंधित आहे चिराग शेट्टी आणि हा आहे आपल्या महाराष्ट्र राज्यातून पुढचा प्रश्न अमन सेहरावत कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर कुस्तीशी संबंधित आहे अमन सेहरावत आणि हा आहे हरियाणा राज्यातून राणी रामपाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हॉकीशी संबंधित आहे राणी रामपाल आणि ही आहे हरियाणा राज्यातून पुढचा प्रश्न मिताली राज कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर क्रिकेटशी संबंधित आहे मिताली राज आणि ही आहे राजस्थान राज्यातून मिल्खा सिंग कोणत्या खेळाशी संबंधित होते तर ते होते शर्यतशी संबंधित त्यांना आपण फ्लाईंग सीक असं म्हणूनसुद्धा ओळखतो आणि ते कुठून होते तर पंजाबमधून होते लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न अंशू मलिक कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ते आहेत कुस्तीशी संबंधित आणि अंशु मलिक हे हरियाणा राज्यातून आहेत सविता पुनिया कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ती आहे हॉकीशी संबंधित आणि सविता पुनिया ही हरियाणा राज्यातून आहे नेक्स्ट क्वेश्चन ऋषभ पंत कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर क्रिकेटशी संबंधित आहे ऋषभ पंत आणि हे आहेत उत्तराखंड राज्यातून जोस बटलर कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे जॉस बटलर आणि हा आहे इंग्लंड या देशातून नेक्स्ट क्वेश्चन नोवाग जोकोविस कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर टेनिसशी संबंधित आहे हा बजरंग पुनिया कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर कुस्तीशी संबंधित आहे बजरंग पुनिया आणि हा कुठून आहे तर हरियाणा राज्यातून आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न लक्षसेन सेन कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे लक्षसेन आणि हा आहे उत्तराखंड राज्यातून संकेत महादेव सरगर कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हा आहे वजन उचलणे या खेळाशी संबंधित तर कुठून आहे संकेत सरगर हा तर आपल्या महाराष्ट्र राज्यातून आहे लक्षात ठेवा सानिया मिर्झा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर टेनिस या खेळाशी संबंधित आहे सानिया मिर्झा अंचिता शुली कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर वजन उचलणे या खेळाशी संबंधित आहे अंचिता शुली आणि ही आहे पश्चिम बंगालमधून दीपिका कुमारी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर धनुर्विद्या या खेळाशी संबंधित आहे दीपिका कुमारी भवानी देवी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर तलवारबाजीशी संबंधित आहे भवानी देवी आणि ही आहे तमिळनाडूमधून पुढचा प्रश्न पहा मनीषा कल्याण कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे मनीषा कल्याण आणि ही आहे पंजाबमधून मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलला आधीपासून फॉलो केलेलं आहे त्यांना माहीतच असेल की आपल्या चॅनेलवरती आपण बिनाकामाच्या गोष्टी सांगून तुमचा वेळ वाया घालत नाही जे काही महत्वाचं असतं तेच आपण सांगत असतो तर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला शेअर करा आपल्या व्हिडिओला जेवढा रिस्पॉन्स भेटला पाहिजे तेवढा भेटत नाहीये मित्रांनो त्यासाठी तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा व्हिडिओ जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आणि चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला पुढचा प्रश्न पाहूयात अंतिम पंघाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर कुस्तीशी संबंधित आहेत आणि हरियाणा राज्यामधून आहेत पुढचा प्रश्न विश्वनाथ आनंद कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे विश्वनाथ आनंद आणि हे आहेत तमिळनाडूमधून पी आर श्रीजेश कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हॉकी या खेळाशी संबंधित आहेत पी आर श्रीजेश आणि हे आहेत केरळमधून नेक्स्ट क्वेश्चन पी टी उषा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर शर्यत या खेळाशी संबंधित आहेत पी टी उषा आणि हे आहेत केरळमधून सायना नेहवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे सायना नेहवाल आणि ही आहे हरियाणा राज्यातून मनू भास्कर कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर शूटिंगशी संबंधित आहे मनु भास्कर मनिका बत्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहे मनिका बत्रा आणि या आहेत दिल्लीतून पुढचा प्रश्न पहा झुलन गोस्वामी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे झुलन गोस्वामी आणि ही आहे पश्चिम बंगालमधून सुशील कुमार कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर कुस्ती या खेळाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न संचिता चानू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर वजन उचलणे या खेळाशी संबंधित आहे आणि ही आहे मणिपूरमधून रमेशबाबू प्रज्ञानन कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे रमेशबाबू प्रज्ञानन आणि हा आहे तमिळनाडू राज्यातून पुढचा प्रश्न राफेल नदाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर टेनिस या खेळाशी संबंधित आहे राफेल नदार विनेश फोगट कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर कुस्तीशी संबंधित आहे विनेश फोगट आणि हे आहेत हरियाणातून नेक्स्ट क्वेश्चन रवी कुमार दहिया कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर कुस्तीशी संबंधित आहे अभिनव बिंद्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर शूटिंगशी संबंधित आहे अभिनव बिंद्रा आणि हे आहेत उत्तराखंड राज्यातून पुढचा प्रश्न पहा साक्षी मलिक कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर कुस्तीशी संबंधित आहे साक्षी मलिक आणि ही आहे हरियाणा राज्यातून नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर भालाफेक म्हणजे जॅव्हलिन थ्रो या खेळाशी संबंधित आहेत नीरज चोप्रा आणि हे कोणत्या राज्यातून आहेत तर हरियाणातून आहेत लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा क्रिस्टियानो रोनाल्डो कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर फुटबॉलशी संबंधित आहेत क्रिस्टियानो रोनाल्डो आणि हे आहेत पोर्तुगालमधून पी व्ही सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे पी व्ही सिंधू आणि ही आहे हैदराबाद है येथून सुनील छेत्री कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे सुनील छेत्री आणि हे आहेत आंध्र प्रदेशमधून मीराबाई चानू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर वजन उचलणे या खेळाशी संबंधित आहेत मीराबाई चानू आणि या आहेत मणिपूरमधून नेक्स्ट क्वेश्चन लिओनेल मेस्सी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे लिओनेल मेस्सी आणि हे आहेत अर्जेंटिनातून मेरी कॉम कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बॉक्सिंगशी संबंधित आहे मेरी कॉम आणि या आहेत मणिपूरमधून अंचत शरद कमल कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहेत अंचत शरद कमल आणि हे कोणत्या राज्यातून आहेत तर तमिळनाडूमधून आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो हे आहेत आजचे महत्त्वाचे प्रश्न जे की परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि अजून एक मित्रांनो की तुम्ही आपल्या चॅनेलला भेट द्या तिथे बरेचसे व्हिडिओ जे की तुमच्यासाठीच बनवलेले आहेत परीक्षेच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचं असतं आपण तेच घेत असतो तर चॅनेलला नक्की भेट द्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू